नमस्कार मित्रांनो, माय मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, या चित्रामधील जी वनस्पती दिसत आहे ही बऱ्याच जणांनी ओळखलेली असेल किंवा बऱ्याच जणांना या वनस्पतीची ओळख सुद्धा नसेल. मित्रांनो, या वनस्पतीला अर्जुन सादळा असे म्हणतात. मित्रांनो, महाभारतामध्ये अर्जुन हा सर्वश्रेष्ठ धनुर्योद्धा होता, तसेच या वनस्पतीमध्ये सुद्धा अर्जुन सादळा हे झाड खूप महत्त्वाचे आहे, म्हणून या झाडाला अर्जुन सादळा असे म्हटले आहे. मित्रांनो, सर्वात श्रेष्ठ अशी वनस्पती म्हणून या अर्जुन सादळा या वनस्पतीकडे पाहिले जाते. मित्रांनो, या झाडाच्या सालीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण हे अत्यंत मोठ्या प्रमाणावर आहे. या वनस्पतीची साल घेण्यासाठी आपणाला जंगलामध्ये जायची गरज नाही, अगदी सहजपणे या अर्जुन सादळ्याची साल आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होते. मित्रांनो, झाडाची ओळख असावी यासाठी हे झाड आणि या झाडाची फळं तुम्हाला दिसतच असतील, हे तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या झाडाच्या सालीमध्ये कॅल्शियम हे मोठ्या प्रमाणावर असते. मित्रांनो, कॅल्शियमच्या अभावामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होत असतात आणि या आजारामधील सर्वात आणि मोठा आजार म्हणजे सांधेदुखी, कंबरदुखी आणि मणक्यातील गॅप हे आजार आहेत. मित्रांनो, डॉक्टर आपल्याला दवाखान्यात गेल्यानंतर एक्सरे काढून घेतात आणि आपल्या मणक्यातील गॅपविषयी वेगवेगळ्या समस्या सांगत असतात, म्हणजे त्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात आणि या समस्यावर सर्वात महत्त्वाचे समाधान म्हणजे अर्जुन सादळा झाडाची साल होय. होय मित्रांनो, अर्जुन सादळा सालीमुळे तुमच्या मणक्यातील गॅप 5 दिवसामध्ये भरून निघण्यासाठी मदत होणार आहे. तसेच कॅल्शियमच्या अभावामुळे अनेक आजार होतात, त्यामध्ये संधिवात हा सुद्धा आजार आहे. कंबरदुखी, सांधेदुखी, तसेच आपल्या हाडाच्या जॉईंटमधील वंगण कमी होणे म्हणजेच गुडघेदुखी वाढते, तसेच मोतीबिंदू, निद्रानास हे सुद्धा आजार आहेत. हे आजार कॅल्शियमच्या अभावामुळे होतात. यामधील कंबरदुखीचा आजार आणि मणक्यातील गॅप हा प्रॉब्लेम असेल तर अर्जुन सादळा सालीचा उपयोग करून तुम्ही या आजारांना दूर ठेवू शकता. तसेच सतत अंथरुणावर पडून राहणे ही सुद्धा समस्या असते, म्हणजे काही व्यक्ती सतत अंथरुणावर खेळून असतात किंवा हा अंथरुणावर सतत पडून राहणारे माणसं असतात, या माणसांना सुद्धा हे अर्जुन सादळ्याची साल अत्यंत गुणकारी आहे किंवा या सालीच्या वापराने हे आजार निश्चितच बरे होतात. चला तर मग पाहूया मित्रांनो, या अर्जुन सादळा झाडाच्या सालीचा उपयोग किंवा वापर कसा करायचा, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, यासाठी तुम्हाला 10 ते 15 ग्रॅम अर्जुन सादळा साल घ्यायची आहे आणि ते त्यानंतर तुम्हाला 3 कप पाण्यामध्ये ही अर्जुन सादळा साल टाकून ते उकळून घ्यायचे आहे. साधारणतः 1 कप पाणी होईपर्यंत हे पाणी उकळून घ्यायचे आहे. मित्रांनो, 1 कप पाणी म्हणजे जो काढा तयार झाला आहे तो काढा सकाळी उपाशी पोटी आणि संध्याकाळी तुम्हाला घ्यायचा आहे, म्हणजे दिवसातून 2 वेळा घ्यायचा आहे. हा काढा सलग 5 दिवस घेतला तर तुमचा कंबरदुखीचा त्रास कमी होणार आहे, तसेच मणक्यातील गॅप भरून निघण्यास सुद्धा मदत मिळणार आहे. मित्रांनो, हा उपाय सलग 21 दिवस केल्यास तुमच्या मणक्यातील गॅप भरून येईल. आणि अर्जुन सादळा सालीचा आणखी एक उपयोग आहे की तो म्हणजे तुम्हाला हृदयाचा त्रास असेल किंवा हृदयामध्ये तुमच्या ब्लॉकेजेस असतील, एंजियोप्लेस्टी झाली असेल, तर कुठलाही हृदयरोग असेल किंवा धमनीचा आजार असेल तर तो सुद्धा या अर्जुन सादळा सालीने बरा होतो. मित्रांनो, पाण्याऐवजी दुधाचाच तुम्ही सुद्धा वापर करू शकता. ज्याप्रमाणे पाणी आपण 3 कप घेतले त्या पद्धतीने दूध 3 कप घ्यायचे आणि ते दूध सुद्धा 1 कप होईपर्यंत उकळून घ्यायचे. आणि मित्रांनो, परंतु आपण पाण्याचा वापर 21 दिवसापर्यंत केला, परंतु या दुधाचा वापर फक्त तुम्हाला 11 दिवसापर्यंत करायचा आहे. या उपायाने सुद्धा हृदयामधील कुठलेही ब्लॉकेजेस निघून जातात. या अर्जुन सादळा सालीला तुरट चव असते. याच्या तुरट चवीमुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल पूर्णपणे निघून जातो. या सालीचा कसलाही तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही. तसेच हाड फ्रॅक्चर झाल्यासुद्धा या अर्जुन सादळा सालीचा वापर करून फ्रॅक्चर लवकर बरं होण्यासाठी मदत होते. म्हणजे या जर सालीचा वापर केला तर खूप कमी कालावधीमध्ये तुमचा फ्रॅक्चर भरून निघण्यासाठी मदत होते. मित्रांनो, याचा म्हणजे अर्जुन सादळा सालीचा परिणाम लवकर होतो. मित्रांनो, याची पावडर सुद्धा आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होते. अर्जुन सादळ्याची पावडर आणि मध मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून जर आपल्या चेहऱ्यावर लावली आणि 1 ते 2 तास ठेवून नंतर जर आपला चेहरा धुला तर आपल्या चेहऱ्याला जी मुरुमाची समस्या असते ती समस्या निघून जाईल. तसेच इअर फ्रॅक्चर
ही समस्या सुद्धा निघून जाते. मित्रांनो, या सालीचा अत्यंत बहुगुणी असा उपयोग आहे आणि जरूर या अर्जुन सादळा सालीचा उपयोग करून पहा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.